महाराष्ट्र राज्य ओबीसी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष युवकांचा बुलंद आवाज किंग मेकर युवा नेते संग्राम नाना माने यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक मणिपत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स विटा, प्रोप्रायटर इंजिनियर उदयबाबा नलवडे, कॉन्ट्रॅक्टर संतोष माने, संग्राम नाना समर्थक नागेवाडी व विटा। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही गोपीचंद पडळकर। गेल्या 13 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकार मेल्या समान आहे म्हणून आम्ही सरकारचे आज 13 घातले आहे, यातून काही मार्ग काढावा असं सरकारला वाटत नाही, त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले। हे बघा, हे राज्य सरकार जिवंत असून मेल्यासारखं आहे आणि मेल्यानंतर आपल्याकडं धर्मपरंपरेनुसार आपण 3रा घालतो, 10वा घालतो, 13वा घालतो आणि त्या दृष्टिकोनातून एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार मेल्या समान आहे म्हणून आज सरकारचा 13वा आज आम्ही घातलाय। तरी सुद्धा सरकारला अजून जनाची नाही मनाची सुद्धा लाज वाटत नाही, या विषयावरती काहीतरी मार्ग काढावा असं सरकारला वाटत नाही। हे आंदोलन जोपर्यंत यश येत नाही, या एसटी कर्मचाऱ्यांचा समाधान होत नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाहीत आणि महाराष्ट्रातील एसटी चालू होणार नाही, या मुद्द्यावरती सगळे एसटी कर्मचारी ठाम आहेत, त्यामुळे सरकारला या विषयामध्ये निर्णयच घ्यावा लागेल, तोपर्यंत इथून माघार नाही। बैठक झाली हे आपल्या माध्यमातून कळतंय, पण अधिकृतपणे सरकारच्या वतीनं एसटी कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरती आम्ही काय बोललो, आमची अशी अशी भूमिका ठरली आहे, आम्ही असं असं करायला तयार आहोत, विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये सरकारचं हे मत आहे, अमुक अमुक तारखेला आम्ही विलीनीकरण, असं काहीच नाही ना। अधिकृतपणे जोपर्यंत सरकारच्या वतीनं काही येत नाही तोपर्यंत आम्ही बोलणं काही उचित वाटत नाही, कारण आम्ही आता रोज बोलतोय एसटीच्या प्रश्नावरती। गेल्या 13 दिवसापासून आम्ही या सगळ्या कर्मचाऱ्यांची भूमिका दुखणी तर मांडतोय, त्यामुळे नवीन काय बोलण्यासारखं आहे असं शिल्लक नाहीये।